देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. 24 तासांमध्ये देशभरात 273,810 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि एका दिवसात 1,619 जणांचा मृत्यू झालाय. हा वाढता आकडा पाहता प्रशासनाची चिंता आता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू झाला तर दर तासाला 3,000 नागरिक कोरोना बाधित होत असल्याची माहिती अहवालातून समोर येते. संचारबंदी वीकेंड लॉकडाऊन लागून सुद्धा रुग्णसंख्येमध्ये वाढच होतीये, त्यामुळे प्रशासनाची चिंता आता वाढली आहे. दर मिनिटाला 2,859 कोरोनाला बळी पडत आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा लस टंचाई जाणवते. मुंबईतले लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात येत असली तरी पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे लसीकरणाचा वेग कमी होतोय. रविवारी तब्बल 35 खासगी केंद्रांनी लस साठ्याअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवली, त्यामुळे दिवसभरात केवळ निम्म्या संख्येनं म्हणजे 27,189 नागरिकांचंच लसीकरण होऊ शकलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. एप्रिलमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 6,273 जणांचा बळी घेतला, त्यात गेल्या 16 दिवसांमध्ये कोरोनानं तब्बल 1,008 रुग्णांचा मृत्यू झालाय. 24 तासात सर्वाधिक 85 जणांचा बळी गेला. आरोग्य यंत्रणा त्यामुळे अपुरी ठरताना दिसतेय. नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण हे 80% इतकं आहे. मृतांमध्ये 50 वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक घरातच उपचार घेत असल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबई महापालिकेनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय. 50 वर्षावरच्या नागरिकांना पालिकेच्या कोविड केंद्रात किंवा विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. सिटीझन फोरम या संस्थेनं केलेल्या आवाहनानंतर आता नाशिकमध्ये जनता कर्फ्यू असेल. किराणा दुकानांसह अनेक व्यवहार आता सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहतील. संचारबंदी असूनही नागरिक बाहेर पडतात, त्यामुळे व्यापारी संघटनांना आवाहन केलं होतं आणि त्यानुसार जिल्ह्यातल्या 60 संघटनांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलाय. औरंगाबाद शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे प्रशासनानं सरकारी दवाखान्यातून खासगी दवाखान्यांना हे इंजेक्शन कर्ज स्वरूपात देण्याची सूचना केली आहे. खासगी हॉस्पिटलनं त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यावर सरकारी दवाखान्याला परत द्यायचं आहे. रेल्वेकडे 4,000 डबे कोरोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. सरकारनं जर क्वारंटाईनसाठी डबे मागितले पुरवणार असतील तर रेल्वे प्रशासनाद्वारे सांगितलंय आणि रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे बेड्स कमी पडत आहेत, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा पुढाकार घेतलाय. कोविड केअर कोचमध्ये रुग्णांसाठी कलर कूलर्स तसंच ऑक्सिजन सिलेंडरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून रेल्वेनं येताना 48 तासांपूर्वी RT-PCR टेस्ट करणं हे गरजेचं आहे आणि RT-PCRचे हे रिपोर्ट बंधनकारक आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये एंट्री मिळणार नाही आहे. एसटीत प्रवाशांशी थेट संपर्क येऊन कोरोनानं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखांची भरपाई एसटी महामंडळ देत होतं, पण त्यामध्ये आता अडचणी येत आहेत. आजवर 145 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, पण मदत केवळ 11 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळाली आहे. आणि सानुग्रह अनुदान योजनेची मुदत ही 31 डिसेंबर 2020 संपली आहे. या योजनेतल्या अटींमुळे आणि मुदत संपल्यामुळे आता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. लॉकडाऊन काळातल्या वीज बिल माफ करा, अन्यथा कोरोना काळात आंदोलन करू, असा इशारा कोल्हापुरातल्या वीज बिल भरणार नाही कृती समितीनं दिलाय. गेल्या वर्षभरापासून वीज बिल माफ करावं अशी मागणी ग्राहक करतात, तरी देखील सरकार दरबारी याची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे वीज बिल भरणार नाही यासाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. रेल्वेच्या पॉइंटमननं चिमुकल्याचे प्राण वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरची ही घटना आहे. शनिवारी एक अंध महिला रेल्वे स्थानकावर उभी होती आणि अचानक तिच्या जवळचा लहान मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला आणि त्याचवेळी 5:17 सुमारास उद्यान एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेली ती अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती, मात्र तिला फलाटाचा अंदाज येत नव्हता आणि ती चाच पडत होती. आणि त्याचवेळेस ड्युटीवर असलेला पॉइंट मयूर शेळके हा ट्रॅक मधून तिथे धावत आला. त्यानं क्षणार्धात या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. अक्षरशः काही सेकंदात मयूर शेळक्याच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले. जीवावर उदार होऊन मयूर शेळके यानं या चिमुकल्याचे प्राण वाचवले. सेकंड रुका.
औरंगाबाद मध्ये विजेच्या पोलवर चढलेला कर्मचारी विजेच्या धक्क्याने जमिनीवर कोसळला। वाळूस परिसरातल्या बाजरी गल्लीतली घटना आहे। वीज कर्मचारी जमिनीवर कोसळल्याची भीषण दृश्य कॅमेरामध्ये चित्रित झाले। गणपत पट्टेकर असे या वीज कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि रुग्णालयामध्ये त्याच्या मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे। महावितरणचे अधिकारी या कर्मचाऱ्याकडून बेकायदेशीर पद्धतीने काम करून घेत होते असा आरोप होतोय। गोंदिया जिल्ह्यात देवरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाट टाकली आणि एकूण 11 आरोपींसह 4,08,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 9 मोबाईल 5 मोटरसायकलचा समावेश आहे। आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। श्रीलंकेचा स्पिनर मुथैया मुरलीधरनला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। मुरलीधरनच्या छातीत दुखू लागल्यानं त्याला चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय। त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे। मुरलीधरन हा आयपीएलमधला हैदराबाद टीमचा बॉलिंग कोच आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे